आज सुद्धा जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे विचार केलं की मला चांगले ते चांगले टक्केवारी पाहिजे आणि मी जेवढं जमेल तेवढं मी अभ्यासाला आता बसेल आणि फक्त झोप, आणि मला वाटतं तुमच्या या वयाला 5 तास तुम्ही झोपले तरी चालेल आपल्या परीक्षेपर्यंत, लगेच मला वाटतं पुढच्या महिन्यात तुमची परीक्षा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीव तोडून अभ्यास करावं, चांगले ते चांगले टक्केवारी आणावं आणि आपल्या शेजारी एवढं मोठं जे कॉलेज उपलब्ध आहे शासकीय त्याच्यात आपण ऍडमिशन मिळावं ह्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं. आणि फक्त थोडंफार तुम्हाला, कारण मला माहिती आहे आता विद्यार्थी इच्छुक पण नसतील तुमचे येते तरी आपण एक कार्यक्रम घेतोय, म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना किंवा पालकांना विनंती करतो की आता सर आपल्याला एक छोटस प्रेझेंटेशन देतील की 10वीनंतर डिप्लोमाला नक्की ऍडमिशन कसे घ्यायचे, ऑनलाईन फॉर्म थोडक्यात सांगतील कारण डिटेलमध्ये सांगायला गेले तर 2-3 तास लागतील. आपण परीक्षेनंतर अजून हाच सेशन खूप डिटेल्समध्ये घेणार आहोत, पण तुम्हाला थोडंफार माहीत पाहिजे म्हणून हे सेशन तुम्हाला घेत आहोत. तर त्याच्यानंतर परत मी काही गोष्टी तुम्हाला याच्याबद्दल आपल्या स्कूल कनेक्ट बद्दल बोलेल, पण त्याच्या आधी मी आता विनंती करतो डॉक्टर अनिरुद्ध वाघिरे सरांना की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा आपलं 10वी झाल्यानंतर डिप्लोमाला कसं ऍडमिशन घ्यायचं किंवा काय त्याची प्रोसिजर असते हे थोडक्यात विद्यार्थ्यांना सांगावं, कारण की वाघिरे सर जे आहेत ते आमच्या संस्थेत सर्व ऍडमिशनचं, जसं आपल्या ह्या सगळ्या झोनमध्ये जे ऍडमिशन होतात तर त्या ऍडमिशनचं स्टार्टिंग 20 पर्यंत सगळ्या ऍडमिशनचं सर बघतात, तर त्यावेळेस अडचणी त्यांना कळतात की काय अडचणी येतात. मला अतिशय दुःख वाटतं हे सांगताना की हुशार ते हुशार मुलगा ज्याला चांगलं तिथे ऍडमिशन मिळू शकतं पण त्याच्या काही चुकीमुळे किंवा त्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे तो फॉर्म भरताना काहीतरी चुकी करतो आणि त्याला तिथं ऍडमिशन मिळत नाही आणि म्हणून तो पश्चाताप करतो किंवा त्याचा करिअर स्पॉइल होऊ शकतो, हे आम्हाला जेव्हा दिसतंय अतिशय आम्हाला वाईट वाटतं. कारण की तुमचं सुद्धा हे ऑनलाईन फॉर्म भरणं हे फर्स्ट टाइम आहे, चूक होऊ शकतं पण तुमची छोटीशी चूक तुम्ही ह्या प्रोसिजरच्या बाहेर पडू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार त्यांना ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. म्हणून प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन आपण करावं, त्याच्यासाठीच हे कार्यक्रम आहेत की तुम्हाला मार्गदर्शन मिळावं प्रत्येक गोष्टीचं. तर आता मी थोडक्यात मी वाघिरे सरांना, डॉक्टर अनिरुद्ध वाघिरे सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात डिप्लोमाची ऍडमिशन प्रक्रिया काय असते, विद्यार्थ्यांना कसं कसं करायला पाहिजे, काय काय मेन काळजी घ्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल सांगतील आणि परत मी पुढचा कार्यक्रम आपण पुढे परत काही मुद्द्यांवर आपण बोलू. धन्यवाद वाघिरे सर, कंटिन्यू सर. थँक्यू 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 डॉक्टर गजल सर, थँक्यू थँक्यू. अतिशय सुंदर पद्धतीने डॉक्टर गज्जल सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलेच आहे आणि काही कालावधीनंतर तेही सुद्धा वेळोवेळी तुमच्याशी मार्गदर्शन करतील, बोलतील, वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलतील, वेगवेगळ्या बाबतीत तुमच्याशी बोलणार आहोत आणि हाच एक उद्देश आहे स्कूल कनेक्ट प्रोग्रामचा. सर्वात महत्वाचा हा याचा उद्देश आहे की इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक म्हणजेच डिप्लोमाला ऍडमिशन घेताना बऱ्याच अडचणी येतात, कारण आपण आपलं जे एम आहे हे एम इंजिनियर होणं, त्यानंतर जॉब करणं किंवा स्वतः व्यवसाय चालू करणं हे असू शकतं, पण त्याला ऍडमिशन घेताना काय काय गोष्टी आवश्यक असतात, पण मला कुठल्या ब्रँचला किंवा कुठल्या फील्डमध्ये मला ऍडमिशन घ्यायचं आहे याचा ज्यावेळी आपण विचार करायला लागतो त्यावेळी समजतं की अरे त्याचे काही क्रायटेरिया असतात, त्याला काही डॉक्युमेंट्स लागतात, त्याला काहीतरी एक पर्टिक्युलर फी लागते, मग ती फी आपल्या आवाक्यात आहे का, ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत का, ते आपण डॉक्युमेंट्स आपण वेळेत पूर्ण करू शकतो का, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आम्ही पाहिलेल्या आहेत, मुलांना रडताना पाहिलेलं आहे, पालकांना विनंती करताना पाहिले की आम्हाला काही कालावधी वाढवून द्या जेणेकरून आम्ही जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू किंवा ऍडमिशनला लागणारे डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट करू शकू. पण होतं काय की याची कल्पना नसते, मुलांना नसते, तसंच त्यांच्या पालकांना सुद्धा नसतं, तर ह्या गोष्टीमुळं थोडासा त्यांना मानसिक त्रास होतो. तो होऊ नये याचाच उद्देश आहे की आम्ही तुमच्या पर्यंत आम्ही या गोष्टी मांडत आहोत. आता मी माझं प्रेझेंटेशन स्टार्ट करायच्या आधी एक चॅट बॉक्स मध्ये मी एक लिंक टाकतो. एक लिंक आहे ज्याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही आमच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरी खुर्दच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हाल. आणि दुसरी लिंक आहे की ज्या लिंकवरती तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, नाव, पालकांचं नाव, आईचं नाव वगैरे आणि मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस असेल तर ईमेल ऍड्रेस त्याच्यामध्ये भरायचं आहे. साधारणतः 1-2 मिनिटाचा वेळ लागेल पण ते तुम्ही व्यवस्थित भरा. भरण्याचं कारण तुम्हाला चॅटबॉक्स समजतं, चॅटबॉक्स
तुम्हा सर्वांना चॅट बॉक्स माहित आहे, तुम्ही बघा बरं चॅट बॉक्स मध्ये लिहू शकाल तर एक येस वाई येस येस नावाचा एक वर्ड टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. मला वाटतं सर्वांना येस वाई येस टाईप करता येऊ शकत असेल चॅट बॉक्स मध्ये. येस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आता ह्या चॅट बॉक्स मध्येच मी ती लिंक शेअर केलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. तिथे वेळोवेळी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची विविध क्षेत्रातली तुम्हाला माहिती पुरवली जाईल आणि त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमची इतर इन्फॉर्मेशन आमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यासाठी एक गुगल फॉर्म आहे तो सुद्धा तुम्ही भरा. मी लिंक चॅट बॉक्स मध्ये शेअर केलेली आहे ती तुम्ही भरू शकता, तुमच्या पालकांची मदत घेऊ शकता. तसेच दहावीमध्ये तुमच्या ओळखीचे तुमचे मित्र तुमच्या नात्यामधले मित्र कोणी असतील तर त्यांनाही सांगा, तुमच्या शाळेमधल्या मित्रांनाही सांगा, इतर शाळांमधल्या मित्रांनाही सांगा, ही लिंक पाठवा आणि त्यांना या ग्रुपला जॉईन व्हायला सांगा, ही इन्फॉर्मेशन भरायला सांगा, म्हणजे त्याच्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा आम्ही पोहोचू शकू. ओके, तर आता मी माझं प्रेझेंटेशन स्टार्ट करतो. अतिशय थोडक्यात मी प्रेझेंटेशन देणार आहे, त्यासाठी तुमची मदत मला आवश्यक आहे. की हे प्रेझेंटेशन करताना हे तुमच्या समोर एक स्क्रीन दिसते का सर्वांना स्क्रीन? तुम्हाला ही स्क्रीन दिसते का, बोलू शकता का तुम्ही? आवाज येतोय माझ्या? ओके, तर ह्या स्क्रीनवरती आता हे जे काही लोगो दिसतात ह्या लोगो मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनींचे लोगो आहेत. म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या काही कंपनीज आहेत, ऑटोमोबाईल प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करणाऱ्या काही कंपनी आहेत, तसेच काही ऑफ रोड व्हेकल्स म्हणजे जसं जेसीबी आपण म्हणतो किंवा एलएनडी कन्स्ट्रक्शन म्हणतो किंवा जनरल इलेक्ट्रिक म्हणतो अशा काही कंपनी आहेत. ह्या कंपन्यांमध्ये आता आमचे विद्यार्थी काम करत आहेत, चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, चांगल्या पगाराची नोकरी आहे आणि तिथून पुढेही त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. तर आता अशा कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे? तर पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. मग पॉलिटेक्निकला जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची पद्धत कशी आहे? तर ही पूर्ण पद्धत प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होते. म्हणजेच काय? ऑनलाईन पद्धतीने म्हणजे एक ही डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनची ही एक साईट आहे, त्या साईटवरती तुम्ही जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तसेच ऑनलाईन डॉक्युमेंट जे काही गरजेचे आहेत ते पूर्ण तुम्ही डॉक्युमेंट याच्यावरती अपलोड करू शकता. मग अपलोड केल्यानंतर त्याची जी स्क्रुटिनी आहे ही स्क्रुटिनी सुद्धा ऑनलाईन होते वेगवेगळ्या फॅसिलिटी सेंटर्स मार्फत. आणि त्यात काही त्रुटी असतील तर त्या त्रुटींची तुम्हाला कळवली जाते, ती त्रुटी तुमच्या सोबत कळवली जाते. आता लेट मी क्लिअर दिस अनोटेशन. कोणीतरी काहीतरी इथे करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, थँक्यू. तर हे जी ऑनलाईन पद्धत आहे, इंटरनेटची सुविधा तुमच्या कम्प्युटरवरती असेल किंवा जवळच्या नेट कॅफे मध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म सबमिट करू शकता. ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि त्याच्यानंतर राहतं की तुम्हाला कुठल्या ब्रँचला किंवा कुठल्या फॅकल्टीला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर त्यानुसार तो फॉर्म भरू शकता तुम्ही आणि तुम्हाला त्या कोर्सला त्या ब्रँचला ऍडमिशन मिळू शकतो. याबाबतची सर्व इन्फॉर्मेशन आम्ही डिटेलमध्ये देणार आहोत पण आत्ता ह्या घडीला आम्ही देणार नाहीये, कारण तुमच्या समोर आता पहिला प्रश्न आहे यक्ष प्रश्न म्हणून की दहावीची परीक्षा. ती तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने द्यावी ही आमची शुभेच्छा आहे तुम्हाला. आणि जशी परीक्षा संपेल
तसं एक साधारणतः आठवड्याभराच्या नंतर आम्ही तुम्हाला हे परत हे ऑनलाईन सेशन कंडक्ट करू. त्यासाठी तुमची इन्फॉर्मेशन, तुमचा फोन नंबर, तुम्ही आमच्याशी कनेक्ट असणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी ज्या लिंक दिलेले आहेत त्या लिंकवरती तुम्ही माहिती भरणं आवश्यक आहे, जेणेकरून वेगवेगळे जे काही चेंजेस होत राहतात ऍडमिशन मध्ये ते तुमच्या सोबत आम्ही शेअर करू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आवश्यक कागदपत्र, याचा भी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. जे जनरल जे डॉक्युमेंट्स आहेत ते कुठले लागतात, जसं तुम्ही 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचं गुणपत्रक लागतं, नॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही भारतीय असल्याचा पुरावा लागतो, म्हणजेच काय की तुमच्या LC वरती एक भारतीय असं लिहिलेलं असतं, किंवा तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल तर वेल अँड गुड. तर हे दोन महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतात. जर का तुम्ही प्रवर्गामध्ये असाल, राखीव प्रवर्गामध्ये असाल, तर त्यासाठीच लागणारं कास्ट सर्टिफिकेट लागतं. तुम्ही जर का VJNT OBC SBC किंवा SCBC SCBCचा आत्ता गेलेला आहे तर असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागतं. ओके, तर त्याचं किती उत्पन्न आहे हे आपण नंतर डिटेलमध्ये पाहणार आहोत पुढच्या कार्यक्रमांमध्ये. तसेच तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल पण तुमचं उत्पन्न जर का कमी असेल, 8 लाखापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला EBC सवलत मिळते. तर त्यासाठी जे काही क्रायटेरिया आहेत हे आपण तुम्हाला नंतर व्यवस्थित सांगणार आहोत. त्यानंतरचा जो काही सर्वात महत्वाचा विषय असतो तो की शिक्षण शुल्क किती आहे, किती रुपये लागतात ऍडमिशन घ्यायला. तर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जर का तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर जास्तीत जास्त 7,500 रुपये ट्युशन फी आणि अदर फी मिळून लागते. ह्या आहे मागच्या वर्षीचा फी आहे. ते थोडीफार प्रमाणात इकडे तिकडे या फी मध्ये होऊ शकते अदर फीज मध्ये. जर का तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर ट्युशन फी माफ होते पूर्ण, तर तुम्हाला फक्त 1,750 रुपये एवढी फी लागते. जर का 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर अर्धी ट्युशन फी माफ होते. अशा प्रकारचे याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा अशा स्कॉलरशिप आहेत की ज्या तुम्हाला मिळू शकतात व तुम्हाला कमी किमतीमध्ये कमी शुल्कामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर शासकीय तंत्रनिकेतन औसरी खुर्द मध्ये आता 8-7 वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. जसं की मी आता सांगितलं आहे की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विविध कोर्समध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण ह्या बाबत आपण नंतर डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. हा एक जस्ट आपला इंट्रोडक्टरी सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये आपण तुमच्याशी ओळख करून घेणार आहोत, तुमच्याशी लिंक होणार आहोत, तुम्ही या प्लॅटफॉर्मशी किती मिळतो जुळत आहात हे बघायचा आमचा प्रयत्न होता. काल आम्ही साधारणतः 200-250 विद्यार्थ्यांशी बोललेलो आहोत, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनाही आम्ही पुढे मार्गदर्शन करणार आहोत. पण आत्ता या घडीला तुम्ही आमची अशी अपेक्षा आहे, आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही आत्ता येऊ घातलेल्या 10वीच्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण व्हावं, चांगल्या पद्धतीनं गुण मिळवावे. त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुद व माझ्यातर्फे, माझ्या विभागातर्फे, स्वयंचल म्हणजे ऑटोमोबाईल विभागातर्फे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू. थँक्यू फॉर युअर पेशन्स लिसनिंग. मी माननीय डॉक्टर गज्जल सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढच्या सेशनसाठी मार्गदर्शन करावे. डॉक्टर गज्जल सर, हॅलो सर, आवाज येत आहे? यस यस सर. तुम्ही मला म्यूट केलं होतं, चुकून म्यूट झालं होतं. मी अनम्यूट करत होतो पण ते तिथून तुमच्याकडून म्यूट होतं म्हणून आवाज येत नव्हता. ओके. आणि मी व्हिडिओमध्ये मी हा ऍक्शन करत होतो, कदाचित तो व्हिडिओ दिसत नसेल. दिसत नव्हता. आता आवाज क्लिअर आहे? क्लिअर आहे सर. क्लिअर आहे सर. क्लिअर. थँक्यू. थँक्यू डॉक्टर अनिरुद्ध वागिरे सर. अतिशय सुंदर आणि कमी वेळेत
तुम्ही सर्व माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली, पण जसं सरांनी सांगितलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला सर्वांना माहित होणार नाही हा अशी ऍडमिशन करायची। आपण तुमचा एक सेशन जो आहे तो फक्त ह्याच्यावरच घेणार आहे की आपण प्रवेश प्रक्रिया कशी करायची, प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुरुवात कशी करायची। म्हणजे जर आपण एफसी सेंटर म्हणतो, एफसी सेंटर काय असतं, मग पहिले आपण रजिस्ट्रेशन करणं म्हणजे हे प्रत्येक गोष्ट तुमच्या परीक्षेनंतर, कारण आज जर आपण 2-3 तास हे बोलत बसलो तर त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा नाही आणि तुम्ही विसरून जाणार आणि तुम्हाला आता सध्या नको पण आहे कारण तुमचं टेन्शन वेगळं आहे आणि ते साहजिक आहे। तर त्याच्याकरता आपण फक्त एक थोडीफार एक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो हे तुम्हाला कळलंय आणि आपण ह्याच्याबद्दल तुमच्या परीक्षेनंतर बोलणार आहोत। आता दुसरी गोष्ट, आता हे खरंच जे ऍडमिशन प्रोसिजर हे खरंच एवढं आहे का? मग आम्हाला असं काही दिसलेलं आहे की मी हे सर्वांबद्दल बोलत नाही, हे खरंच सर्व अडकण्याची कोणाची इंटेन्शन पण असे नसतात, पण असे आम्हाला काही आढळलेले आहेत की विद्यार्थ्यांना ह्याची माहिती नसती किंवा पालकांना ह्याची माहिती नसती म्हणून ते बाहेर कुठेतरी एजन्सी किंवा कॅफे कुठेतरी जाऊन ते फॉर्म भरतात आणि जेव्हा ते बाहेर जाऊन फॉर्म भरतात, मी परत एकदा सांगतो सर्वांचे इंटेन्शन असे नसतात आणि सर्वच असे करतात असंही नाही, पण आम्हाला असं कळून आलेलं आहे किंवा आम्हाला असे काही अनुभव आलेले आहेत की जेव्हा विद्यार्थी दुसऱ्याकडे जातो कॅफे असेल आणि ते कॅफेवाला मुद्दा म्हणून पण करत नाही, कारण की ते शेवटी त्याचा काही स्वतःचा मुलगा नाहीये, ते काहीतरी त्याच्याकडून काहीतरी चूक होऊ शकतं किंवा तो कुठेतरी दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन काहीतरी करत असतो, तर त्यावेळेस असं होतं की त्या विद्यार्थ्याला चांगला कॉलेज मिळू शकतो, चांगला ब्रांच मिळू शकतो, शासकीय तंत्रनिकेतन अवसरही त्याला मिळू शकतो, पण चुकीनं ते दुसरं ऑप्शन टाकलं जातं आणि त्याला हा कॉलेज नाही दुसरा कॉलेज मिळून जातो आणि तिथे एकदा तुम्ही फ्रीज केल्यावर तुम्ही काही करू शकत नाही। तर अशा छोट्या चुकीमुळे त्या विद्यार्थ्याचं माझ्या नजरेत तर सर्वांच्या नजरेत मी असं म्हणेल की त्याचं भविष्य एक वेगळ्या ह्याच्यात जाऊ शकतं। तर त्याच्यामुळे हे खूप खूप महत्वाचे हे टप्पे आहेत, सर्व विद्यार्थ्यांनी पहिले समजून घ्यावं आणि त्याच्यानंतर, पण आपण जसं म्हणलेलं आहे की हे सर्व गोष्टी आपण तुमच्या परीक्षेनंतरच आपण डिस्कशन करू। आता दुसरी गोष्ट की आता दहावीचं जे तिथपर्यंत आम्ही कोणी तुम्हाला आता सध्या कुठल्या गोष्टीला डिस्टर्बन्स करणार नाही, पण आम्ही हे पण बघितलेलं आहे की फक्त विद्यार्थ्यालाच ह्याची माहितीची गरज नाही, पालकांना सुद्धा ह्याची माहिती पाहिजे आणि काही ठिकाणी आम्हाला असं कळलेलं आहे की काउन्सिलिंग जे आहे, काउन्सिलिंग आपल्या जनरली आपल्या भारतात समजा किंवा गावाकडे हा पॉइंटच नाही, शाळेत सुद्धा असू शकतो आता, पण हे काउन्सिलिंग हे अतिशय गरजेचं आहे आत्ताच्या जनरेशनसाठी, कारण आजच्या ह्या काळात जसं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो की 2 वर्ष आधी आमच्या वर्गात जर मुलगा मोबाईल घेऊन आला किंवा मोबाईल काही करताना आम्हाला वर्गात सापडलं तर त्याचे मोबाईल आम्ही जप्त करायचे आणि पालकांना बोलवायचे की ह्यांना मोबाईल तुम्ही हातात का देतात आणि आम्ही पालकांना सुद्धा त्याच्याबद्दल हे करायचे आणि मुलाला स्ट्रिक्ट अगेन्स्ट करायचे की मोबाईल जर वापरलं तर ही बंदी होती कॅम्पसमध्ये। पण आज 2 वर्षात सिच्युएशन अशी झाली की आम्ही पालकांना विनंती करतो की आपल्या पाल्याला आपल्या मुलाला मोबाईल उपलब्ध करा, कारण की पिरियड तसा चेंज झालेला आहे, आज जनरेशन आपली तशी बदलली, आज टाईम तसा आलेला आहे की आपण जे करतोय सर्व ऑनलाईन करतोय आणि ते मोबाईलमध्ये करतो। दुसरी गोष्ट, ह्याच्यावर मला जास्त खोल बोलायचं नाहीये, पण मी समजू शकतो जेवढे पालक मला ऐकतायत मी सर्वांचे समजू शकतो की आपला विद्यार्थी आपला मुलगा मोबाईलवर बसलेला आहे 3 तास लेक्चर म्हणून, पण नेमका तो करतो काय हे प्रत्येक पालकाच्या डोक्यात फिरायला लागलं, कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण लहान नाही आहोत, सर्वांना माहिती आहे की हा जो मोबाईल आहे त्याच्यात जेवढे चांगल्या गोष्टी आहेत तेवढेच वाईट गोष्टी सुद्धा ह्या मोबाईलमध्ये आहेत। तर प्रत्येक पालकाला ही भीती असते की माझा मुलगा चुकून काही वेगळं तरी काही करत नसेल किंवा दुसरं त्याच्यात मित्रांसोबत चॅटिंग म्हणा किंवा त्याच्यात काहीतरी एंटरटेनमेंटचं बघा काही म्हणा किंवा काही मुव्हीजच म्हणा किंवा दुसरं काहीतरी म्हणा किंवा पबजी खेळत बसते का गेम खेळत बसते का कि लेक्चर करते, हे प्रत्येक पालकाला ही भीती बसलेली आहे की नेमकं काय चालू आहे। तर हे आम्हाला आढळलेलं आहे की मुलगा मोबाईल घेऊन तर बसलाय पण त्याची हाजरी तिथं नाहीये किंवा त्याची जेव्हा आम्ही परीक्षा घेतो तोंडी परीक्षा त्याच्यात तो काहीच सांगत नाही, पण इथं तो म्हणतो पालक म्हणतात की तो तर मोबाईल घेऊन बसतो। तर हे सर्व भीती आपल्याला आहेत, तर हे फक्त विद्यार्थी क्षेत्रात दोष आपल्याला त्याला दोष ठरवता येत नाही, हे सिच्युएशन आहे ह्या सर्व गोष्टींना काही काउन्सिलिंग लागतात आणि ती काउन्सिलिंग फक्त विद्यार्थ्याला लागत नाही पालकाला सुद्धा ही काउन्सिलिंग लागतात। म्हणून ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत हे प्रत्येक गोष्टीचं आपण केलं तरच आपण खरं आपल्या करिअरकडे आपण फोकस करू शकतो आणि जसं मी सांगितलेलं आता 1 वर्षापासून जे आपल्या अख्खा भारत देश या परिस्थितीवरून आपण जातोय, प्रत्येक फॅमिली हे फेस करत आहेत, तर त्याच्याने मानसिक आणि आर्थिक परिस्थिती आपली खूप वीक झालेली आहे,
त्याच्यामुळे सुद्धा घरात काही छोट्या मोठ्या काही असेल तर त्या कारणामुळे सुद्धा विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन तिथं लागू शकत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ह्याचे सुद्धा स्पेशल काउन्सिलिंग सेशन्स आपण ह्या प्लॅटफॉर्म मार्फत विद्यार्थ्यांना किंवा पालकांना आपण ठेवू. आणि त्याच्यानंतर मी आमच्या शासकीय तंत्रनिकेतन अवसरी मार्फत, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरीच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांना किंवा पालकांना असं विनंती करतो की आता आपण तर येऊ शकत नाही, कारण की आपल्याला जे आता परिस्थिती चालू आहे त्याच्यात फिजिकली कुठे जायला आपल्याला अलाउड नाहीये. पण जेव्हा या परिस्थिती थोडे चांगले होतील तर तुम्ही सर्वांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी किंवा तुमच्या नातेवाईकांनी सुद्धा या संस्थेत याव, या कॉलेजमध्ये याव. खूपदा आपल्याला असं वाटतं की या गेटच्या आतमध्ये आपल्याला येऊ देणार की नाही, का सिक्युरिटी बाहेरच थांबवणार, तर हे तुमच्या करता तुमच्या गावात हा कॉलेज आलेला आहे, तर कमीत कमी इथं काय चालतं हे बघायला तरी तुम्ही एकदा याव, अशी माझी विनंती सर्वांना आहे. पण नक्कीच आता आपण येऊ शकत नाही, प्रत्येकाला आताचं वातावरण माहिती आहे. पण जसं हे चांगलं होईल आपण देवालाही प्रार्थना करू की लवकरात लवकर ह्या सगळ्या परिस्थिती चांगल्या होतील, तर सर्वांनी एकदा व्हिजिट करावं. आता जे तुम्ही व्हिडिओ क्लिप बघितले हे फक्त बिल्डिंगच चांगले नाही आहेत, तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे अभ्यासक्रम आता सरांनी दाखवलेला आहे ज्याच्यात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे, बाकी वेगवेगळे सगळे तुम्हाला इथं ब्रांचेस आहेत, त्या सर्वांचे तुम्हाला लॅब्स बघायला मिळतील. आणि जे विद्यार्थी इथं ऍक्च्युअल प्रोजेक्ट करतात, कारण 10वीपर्यंत तुम्ही जे अभ्यासक्रम केले त्याला बेसिक सायन्स म्हणतो, तुम्ही फक्त ज्ञान घेतलेलं आहे आणि त्याचा ऍक्च्युअल उपयोग हे आपण इंजिनिअरिंग मध्ये करत असतो, म्हणजे डिप्लोमा समजा. तर त्यावेळेस आमच्या इथं विद्यार्थी फर्स्ट इयर पासून मायक्रो प्रोजेक्ट्स करतात किंवा मिनी प्रोजेक्ट्स करतात आणि प्रोजेक्ट्स करतात, ऍक्च्युअल काही ते बनवतात. तर तुम्हाला ऑटोमोबाईल, मी ऑटोमोबाईलचा हेडवाय म्हणून मी ऑटोमोबाईल बद्दल बोलेल की तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांनी काय काय बनवली आहेत, त्यांनी गाडी बनवलेली आहे, त्यांनी इलेक्ट्रिकल सायकल्स बनवलेली आहेत. तर जेव्हा अशा गोष्टी तुम्ही बघणार की अरे बाप, आणि तो किती तुमच्यापेक्षा किती मोठा आहे, फक्त एक किंवा दोन वर्षांनी मोठा आहे, तो असं नाही की तो 10 वर्षांनी मोठा आहे किंवा परदेशात जाऊन काहीतरी वेगळी ट्रेनिंग घेतलेली आहे. इथंच याच कॉलेजचा विद्यार्थी आहे जे 2 वर्षाआधी तुमच्याच जागेला होता, 10वीत होता, आणि आज तो फायनल इयरमध्ये आणि एवढे सुंदर प्रोजेक्ट्स ते करतात, तर तुम्हाला हे कुठलं तरी एक मोटिवेशन होईल. दुसरी गोष्ट, आम्ही अशाही विद्यार्थ्यांची तुम्हाला परिचय करू की जे इथून पास आउट होऊन 4-5 वर्ष झाले आणि आज मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहेत आणि मोठा पगार घेत आहेत. तर जेव्हा अशा विद्यार्थ्यांना तुम्ही जेव्हा ऐकणार की अरे हा तर हाच शाळेत होता, 5-6 वर्षाआधी तो माझ्यासारखाच होता आणि आता 7-8 वर्षात एवढी प्रगती केली, मग नक्की त्यांनी काय केलं? तर मी सांगितलं किंवा तुमच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं, तुमच्या टीचरना सांगितलं, कदाचित तुम्हाला एवढं कळणार नाही. जसं आपण म्हणतो सोनारानेच कांटोचाव, तसं तुमच्याच तुमचाच मित्र फक्त तो 7-8 वर्षाआधी 10वी झालेला आहे, म्हणजे तुमच्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठा आहे आणि 10वीमध्ये तो तुमच्यासारखाच होता, तुमचे एवढेच टक्केवारी होते, पण त्यांनी येत्या ह्या 5-6 वर्षात काय केलं की जेणेकरून त्याला एवढी मोठी नोकरी मिळाली, एवढ्या मोठ्या पदावर गेलं, नक्की त्यांनी काय केलं? तर आपण अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा, जे आम्ही त्याला अलुमिनाय म्हणतो, म्हणजे आमच्या विभागातून किंवा आमच्या संस्थेतून जे विद्यार्थी पास आउट होऊन बाहेर जातात, जेव्हा ते शिकत असतात त्यांना विद्यार्थी म्हणतो आणि जेव्हा ते पास आउट होऊन बाहेर जातात त्याला आम्ही अलुमिनाय म्हणतो. तर अशा अलुमिनाय जे परदेशात आहेत, मला अतिशय आनंद होतोय, खूप गर्व होते मला हे सांगताना की आमचे विद्यार्थी जर्मनीमध्ये फोक्सवॅगन मध्ये मोठ्या मोठ्या ह्याच्यात आहेत, US मध्ये टेस्ला मध्ये आहेत, जपानमध्ये मोठ्या कंपनीमध्ये टोयोटामध्ये, इकडे तिकडे मोठ्या कंपनीमध्ये आमचे विद्यार्थी आहेत. आणि जेव्हा आम्ही हे ऐकतो, आणि हे फक्त कंपनीबद्दलच नाही, तुम्हाला असेही विद्यार्थी, तो वेगळं क्षेत्र झालं, त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू की सरकारी नोकरीमध्ये मोठ्या मोठ्या पदावर आहे, काही IAS ऑफिसर झालेली आहे, काही UPSC क्लिअर करून खूप मोठे सुपर क्लास 1 पोस्टवर झालेले, MPSC मध्ये क्लास 1 क्लास 2 मोठे अधिकारी झालेले आहेत, ते तुमच्या सारखेच काही वर्ष आधी तुमच्याच शाळेत ते विद्यार्थी होते. मग नक्की त्यांनी काय केलं? नक्की त्यांनी कुठल्या गोष्टीला त्यांनी फॉलोअप केलं? कुठल्या मार्गावर ते आपल्याला ऍटिट्यूड त्यांचं चेंज केलं किंवा त्यांचं अप्रोच काय केलं की त्यांचं आयुष्य ह्या मार्गावर गेलं काय? तर हे विद्यार्थी जेव्हा तुम्हाला सांगतील, हे सर्व आपण ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उपलब्ध करून देऊ, असा एक मार्ग. दुसरी एक गोष्ट, खूप वर्षापासून, म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो तेव्हापासून मी एक परदेशात बघतो की तिथे एक प्रथा आहे की 15 वर्षाचा झाला मुलगा की तो कमवायला लागतो आणि कमवून मग त्याला काय करायचं तो करू शकतो, लग्न करायचं असेल तरी करू शकतो, शिकायचं असेल. पण 15 वर्षानंतर, असं मी लहान असताना, मी शाळेत असताना मी ऐकायचं की US मध्ये, अमेरिकामध्ये अशी प्रथा आहे. तर त्यावेळेस तर आपल्याला कळायचं नाही, उलट मला त्यावेळेस राग यायचं की म्हणजे ते किती, म्हणजे आपण त्याला काय म्हणू की रूढ असतील की आपल्या एवढं 15 वर्षाच्या पोराला पालक असे कामाला पाठवतील किंवा त्यांना आता त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या हातात दिली. पण आता मला ह्या स्टेजला असं वाटतं की ते अप टू सम एक्सटेंट ते बरोबर आहे, कारण की आम्ही आता ह्या पदावर राहून एक विभाग प्रमुख म्हणून जेव्हा मी बघतो किंवा आज एक 25-30 वर्षापासून मी ह्या क्षेत्रात आहे, मी ऑब्झर्व करतो की मुलगा 12वी करतो, मग इंजिनिअरिंग करतो, इंजिनिअरिंग नंतर परत MA करतो, मग परत PhD करतो, तर एवढे वर्ष 25-26 वर्ष त्याचे ह्याच्यात जातात अभ्यासात, त्याच्यानंतर त्याचा ऍटिट्यूड नोकरीचा राहतच नाही किंवा तो त्याचा कळच तिथं राहत नाही किंवा खूपदा ती ऑपॉर्च्युनिटी पण निघून जाते.
तर मी असं म्हणत नाही की असं प्रत्येकाने करावं, पण असं मला वाटतं, असं मला वाटतं की आत्ताचा जो जनरेशन आहे हे आपण असं करावं असं मला वाटतं. आणि प्रत्येक मुलांनी असं आहे करावंच असं नाही, पण एक माझं स्वतःच एक मत आहे की आपण सुद्धा आता 10वी नंतर 2-3 वर्षाचा असं कुठलं तरी एक अभ्यासक्रम घ्याव, जेणेकरून मी हे म्हणत नाही की आता डिप्लोमा बद्दल मी बोलतो, पण जेणेकरून आपल्याला लगेच रोजगार मिळून जाईल आणि ते रोजगार करता करता त्या नोकरी करता करता आपण अभ्यास करू शकतो. तर असं आपण काही करू शकतो का? किंवा खूप ठिकाणी असं होतं, जसं आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर 10वी नंतर तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा केलं आणि डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक मुलाला नोकरी उपलब्ध आहे डिप्लोमा नंतर, फक्त पालकांची सुद्धा तयारी नसती, कारण की मुलगा जास्तीत जास्त 18-19 वर्षाचा असतो तर पालकांना सुद्धा वाटतं की माझी मुलगी लहान आहे, माझा मुलगा लहान आहे, आता नोकरी नको, परत पुढे शिकवतो. त्याला नोकरी हातात असताना त्याला नोकरीत पाठवत नाही. आणि खूप काही पालकांचं दुसरं एक आहे, अहो माझी मुलगी आहे आणि ऑटोमोबाईलमध्ये कंपनीमध्ये नोकरी कशी करणार. मला हेही सांगायला तुम्हाला अतिशय आनंद होतोय की मुलींना जास्त ऑपॉर्च्युनिटी, आणि आता आता जुन्या काळात राहिलं नाही की त्यांनी शॉप फ्लोअरवर जाऊन ते ग्रीसमध्ये काम करणार, तेही कंपनीमध्ये कुठेतरी केबिनमध्ये बसून कॉम्प्युटरवरच काम करतात, भलेही ते ऑटोमोबाईलचे आहेत. कारण प्रत्येक डिसिप्लिनमध्ये प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटर आलेला आहे, याचा अर्थ फक्त कॉम्प्युटरच शिकणं नाही, त्याचं ज्ञान आपल्याला ऍडिशन. आता ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल करून काही कॉम्प्युटरचं नॉलेज घ्यावं लागतं. तर आम्ही अशा काही मुलींना सुद्धा आपण सेशन ठेवू तुमच्या परीक्षेनंतर, की त्या मुली आहेत ऑटोमोबाईलच्या आहेत आणि अतिशय मोठ्या कंपनीवर मोठ्या रेस्पॉन्सिबिलिटी ते सांभाळत आहेत, अशा मुलींचे सुद्धा आम्ही जे आमचे अल्युमिनी आहेत त्यांचे सेशन ठेवू. आणि आपल्याला माहिती आहे की आरटीओ डिपार्टमेंट जे आहे, आरटीओ डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणून असतं, ते सुद्धा आमच्या विभागातले काही मुली तिथं एमपीएससी क्रॅक करून तिकडे गेलेले आहेत. आणि ते अतिशय आता ते स्वतःच जेव्हा सांगतात तर तुम्हाला कळेल की खरंच मुलींना ऑटोमोबाईल मध्ये किती स्कोप आहे. तर म्हणून मला असं वाटतं, हे माझं स्वतःचं मत आहे, पण प्रत्येक पालकाचं किंवा विद्यार्थ्याचं वेगळं असू शकतं, पण एक माझं जे ऑब्झर्वेशन झालेलं आहे की पालक सुद्धा असं विचार करतात की पोरग्यांनी आत्ता डिप्लोमा काढलं म्हणजे त्याचं वय आता 18-19-20 आहे, तर आत्ता कशाला त्याला नोकरी, अजून शिकू द्या. पण मला असं वाटतं की डिप्लोमा झाल्यानंतर जर त्याला नोकरी लागत असेल तर नोकरी करू दे, कारण की आपलं नॉलेज आणि फील्ड एक्सपिरियन्स हे हँड टू हँड जायला पाहिजे. फक्त नॉलेज घेऊन उपयोग नाही, नॉलेज सोबत प्रॅक्टिकल एक्सपोजर सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण जर त्यांनी इथं थोडं थेरॉटिकल नॉलेज घेतलं किंवा नॉलेज घेतलं की त्याच्यानंतर प्रॅक्टिकल केलं तर त्याला अजून त्याच्या नॉलेजमध्ये भर पडतं, त्याच्या अनुभवामध्ये त्याला फील्ड एक्सपिरियन्स हा वेगळा असतो, त्याचा त्याला एक अनुभव येतो आणि पुढे त्याची व्हॅल्यू अजून वाढते. तर त्याच्याकरता डिप्लोमा समजा केलं 3 वर्षाचा, त्याच्यानंतर नोकरी केली आणि त्या नोकरीमध्ये परफॉर्मन्स असेल तर तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होते की कंपनी स्वतःच त्याला पुढच्या एज्युकेशनला पाठवते. कधी कधी समजा तो विद्यार्थी त्या लेवलचा असेल आणि कंपनीला जर असं वाटलं की ह्याला आपण पुढचं शिक्षण देऊन पुढच्या ह्याला आपण हे करू शकतो तर कंपनी स्पॉन्सर करते, परदेशात कुठल्याही मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये कंपनीच त्याला पाठवते. पण ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतात. मग आपण काय करतो, डिप्लोमा करतो, डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करतो, इंजिनिअरिंग करून एमई करतो, एमई करून पीएचडी करतो आणि आपल्याला हे सवय लागून जाते की फक्त अभ्यास करत राहायचं, नोकरी करायचीच नाही, हेही आमच्या लक्षात आलेलं आहे. तर म्हणून मला पालकांना सुद्धा ही विनंती आहे की आता आपण थोडेफार बदलू. मी पैशासाठीच म्हणत नाही की तुमचं विद्यार्थी डिप्लोमा नंतर नोकरी केली की तुम्हाला पैसे मिळतील, हे फक्त पैसे नाही, त्याला नॉलेज सोबत त्याला एक स्किल पण मिळेल. म्हणून आज आपल्या देशाचंच धोरण आहे की स्किल डेव्हलपमेंट, फक्त नॉलेज घेऊन आपल्याला चालणार नाही, सोबत आपल्याला स्किल सुद्धा डेव्हलप करावं लागेल. आणि हे स्किल घरी बसून, किंवा मी हे म्हणत नाही की स्किल आम्ही देत नाही, पण आमच्या लॅबमध्ये जेवढं त्याला नॉलेज मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त जेव्हा तो ऍक्च्युअल कामाला जातो, ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये जातो, तिथं त्याचं स्किल डेव्हलप होत असतं, कारण ऍक्च्युअल तिथं कामं चालू असतात. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडं शिक्षण घ्यावं आणि मग जॉब करावं आणि शिक्षण असं वाढावं असं माझं मत आहे. तर त्याच्याकरता डिप्लोमा आहे अतिशय चांगलं त्याच्यासाठी एक हे मार्ग असू शकतं. आणि दुसरी गोष्ट की जे विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर नोकरी नाही, मला बिझनेस करायचा असेल, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आधी नॉलेज आणि स्किल घ्यावं आणि मग बिझनेस करावं. जर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो की धीरूभाई अंबानी तर आधीपासूनच खूप एक रिचेस्ट पर्सन होते. जर मी मोठा आहे म्हणून त्यांच्या 2 मुलांना जर त्यांनी शिकवलं नसतं आणि 10वी नंतरच त्याला घरी बसून जर बिझनेस दिले असते तर मी नक्कीच सांगतो आज अनिल अंबानी आणि मुकेश अंबानीने एवढी प्रगती केली नसती. तर धीरूभाई अंबानीने ह्या दोघांना सुद्धा परदेशात आपले जे एमबीए हे असतं बिझनेस रिलेटेड काय काय कोर्सेस आहेत एक्सपर्ट, त्याचं नॉलेज दिलं, त्याला फील्ड एक्सपिरियन्स दिलं. आणि त्याच्यामुळे एक उदाहरण म्हणून सांगतो मी, फक्त त्यांचं नाही पुढे असे तुम्ही जर बघितले तर मोठे मोठे जे उद्योगपती आहेत त्यांनी तर आपल्या मुलाला शिकवलंच नसतं, 5वी 6वी नंतर म्हणजे शाळेलाच पाठवलं नसतं सरळ त्याला, कारण त्यांच्या स्वतःची घरची कंपनी आहे. पण जर तुम्ही शिक्षण घेतलं नाही,
तुम्ही एक्झॅक्टली फील्ड नॉलेज घेतलं नाही तर आहे तो बिझनेस सुद्धा तुम्ही सांभाळू शकत नाही. तुमच्या स्वतःच्या घरातला बिझनेस सुद्धा तुम्ही सांभाळू शकत नाही, कारण त्याला जर तुम्हाला व्यवस्थित सांभाळून पुढे जर घेऊन जायचं असेल तर त्याला शिक्षण, प्रॉपर नॉलेज, प्रॉपर स्किल असणं गरजेचं आहे. म्हणून भलेही तुमचा जर उद्देश बिझनेस करायचा असेल, किंवा मी तर इथेही सांगतो की सर माझ्या घरी शेती खूप आहे, मला चांगली शेती करायची असेल, नक्की अतिशय चांगलं तुमची विचार आहेत, पण त्याच्यात सुद्धा तुम्ही एज्युकेशन घेऊन चांगल्या ते चांगलं नॉलेज घेऊन की आपण शेती कसं करू शकतो ह्याचं जर नॉलेज घेऊन केलं तर आज तुमचे आई वडील जेवढं शेती केले त्याच्यापेक्षा दुप्पटीनं तुम्ही चांगलं शेती करतील हे मला वाटतं. म्हणून कुठल्याही काही जर तुमचे विचार असतील पण चांगलं घेऊन, चांगलं नॉलेज घेऊन, त्याच्यातला चांगला फील्ड एक्सपिरियन्स घेणं अतिशय आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या संदर्भात तुम्हाला चांगलं मार्गदर्शन देईल आणि मी परत एकदा आपल्या शासनाचे खूप खूप आभार की त्यांनी ह्याच्याकरता आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात आणि शासकीय तंत्रिकेतन अवसारीला त्या 3 तालुक्याची जबाबदारी दिली म्हणून मला अतिशय आनंद होतोय. आणि माझी हीच इच्छा आहे की आपल्या तालुक्यातला एकही विद्यार्थी 10वीनंतर त्याला काही मार्गदर्शन न मिळण्यामुळे किंवा त्याला प्रॉपर गायडन्स ना मिळाल्यामुळे त्यांनी त्याचं करिअर खराब झालं किंवा चुकीच्या मार्गाने ते झालं असं होऊ नाही. मला माहितीये प्रत्येक विद्यार्थी जेव्हा चांगला एक मूवी बघतो, आता ते उरी सारखा असेल किंवा तानाजी असेल, असे जेव्हा देशभक्ती आपण जाऊन पिक्चर बघतो तर आपलं रक्त खोळतं आणि आपल्याला असं वाटतं की मीही देशासाठी काहीतरी करावं. तर देशासाठी खरंच तुम्हाला काही करायचं असेल तर प्रत्येकाला सैनिकमध्ये जाऊन भरती व्हायची गरज नाहीये, प्रत्येकाला इलेक्शन लढून मिनिस्टर किंवा मंत्री व्हायची गरज नाहीये. फक्त तुम्ही 10वीत आता चांगले टक्के आणा, आज एक धैर्य ठेवा की मी देशासाठी काहीतरी करणार, म्हणजे आजपासून मी अभ्यास करणार आणि 10वीमध्ये माझी जेवढी क्षमता आहे, जेवढं मला जमतं त्याच्यापेक्षा जास्त मी अभ्यास करून मी चांगल्यातल्या चांगले टक्केवारी देतो. मी तुम्हाला नक्की सांगतो हे देशासाठी तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करतात, कारण जेव्हा 10वीमध्ये तुम्हाला चांगले टक्के येतील आणि तुम्ही आणि चांगलं एज्युकेशन करून तुम्ही हॅलो सर एक मिनिट राहिलाय सर. एक्स्ट्रीमली सॉरी सर वी आर रनिंग आउट ऑफ टाइम, सो ओनली 1 minute रिमेन. तर सॉरी आपल्याला हे टेक्नॉलॉजी हे करत नाही, आपल्याला आता 1 मिनिट आहे म्हणून मला इथं थांबावं लागेल. पण आपण ह्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत तुमच्या परीक्षेनंतर आपण सतत आपण भेटू आणि तुम्हाला मार्गदर्शन करू. परत एकदा तुमच्या सर्वांना जे उपस्थित आहेत विद्यार्थी पालक त्यांचं मी खूप खूप आभार, आणि ज्यांनी ही संधी मला दिलेली इथं बोलायला किंवा ह्या प्लॅटफॉर्म उपलब्ध केलं मी त्यांचंही खूप खूप आभार, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. या सभेकरिता उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना व तसेच त्यांच्या पालकांना मी शासकीय तंत्रनिकेतन तर्फे त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ही सभा संपली असं आपण जाहीर करू. सर माझा मोबाईल नंबर त्यांना द्या, समजा काही पालकांना जर असं वाटत असेल की लिंक नाही तर एक मोबाईल नंबर त्यांनी लिहून घ्या, मोबाईल नंबर थ्रू सुद्धा माझ्याशी संपर्क करू शकतात. 8081 7130 43 हा माझा मोबाईल नंबर आहे, हा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. 8081 7130 43 8081 7130 43 हा माझा नंबर आहे. तसं वागिरे सरांना आपल्याला लिंक पण दिलेली आहे, पण तुम्ही जेव्हा आपले थोडे परिस्थिती चांगले होतील ह्या कोविडचे तर त्यावेळेस तुम्ही वैयक्तिक तुम्ही पर्सनली आम्हाला कॉलेजला व्हिजिट करू शकता. मी डॉक्टर शेखर दिसतात ते विवेक पाटील सर वगैरे सर हे सगळे ऑटोमोबाईलचे आहेत, तर तुम्ही कॉलेजमध्ये येऊन कधीही तुम्ही भेटू शकतात. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू, थँक्यू एव्हरीवन. सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो परत एकदा. तर आपण